नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज त्यामुळे त्या त्या संदर्भात पण एक मोठी बातमी आहे मित्रांनो निसर्ग चक्रीवादळ येत्या सहा तासात गंभीर स्वरूप धारण करणार हवामान विभागाने दिला इशारा निसर्ग या चक्रीवादळ एक वाढला असून ताशी तेरा किमी वेगाने चक्रीवादळ तर किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे जसे तुम्ही या दृश्यात बघू शकता निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी तेरा किमी योग्य चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे पुढील सहा तासात अलिबागच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे सध्या निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यापासून एकशे पंचावन्न किमी अंतरावर तो मुंबईपासून दक्षिण दिशेला दोनशे किलोमीटर आहे अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो अलिबागच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे सध्या निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यापासून एकशे तर मुंबईपासून दक्षिण देशाला दोनशे किलोमीटरवर अंतरावर आहे यावेळची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो काल दुपारी मुंबईपासून तीनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले चक्रीवाळ येत्या सहा तासात गंभीर स्वरूप धारण करेल असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे येत्या काही तासात निसर्ग चक्रीवादळ गंभीर स्वरूप धारण करून महाराष्ट्र आणि दक्षिण म गुजरातच्या किनाऱ्यापट्टीवरून जाईल असा अंदाज वतरविण्यात आला आहे दुपारी गोव्यातील पणजीपासून दोनशे नव्वद किलोमीटर होते ते आता पुढे सरकले आहे काल मुंबईपासून तीनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर हे वादळ होते आता ते पुढे सरकत दोनशे किलोमीटर सरकले व तेरा किलोमीटर वेगाने ताशी तेरा किलोमीटर वेगाने त्याचा प्रवास सुरू आहे राज्याच्या उत्तरेकडील भाग आणि त्याला लागून असलेल्या गुजरातच्या दक्षिणेकडील भागातून हे चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आले आहे कोकणातील हरिश्वर ते गुजरातच्या जवळ दमन व धर्मांच्या पट्ट्यातून हे वादळाचा मार्ग असू शकतो ते अलिबागच्या दिशेने येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या एक काळात एकशे वीस किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात अशी शक्यता वर्तली गेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो निसर्ग या चक्रीवा वादळाचा वेग वाढला असून तेरा किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे पुढील सहा तासात अलिबागच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता सात सध्या निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यापासून एकशे एकशे पंचावन्न किमी अंतरावर तर मुंबईपासून दक्षिण दिशेवर दोनशे किलोमीटर अंतरावर आहे अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो यावेळची सर्वात मोठी अपडेट आहे अलिबागच्या दिशेने अलिबागला धडकण्याची शक्यता आहे निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून तेरा किमी वेगाने चक्रीवादळाच्या किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे पुढील सहा तासात अलिबागच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता सध्या निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर एकशे पंचावन्न किमी अंतरावर धडकण्याची शक्यता अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो आज दिवसभर संपूर्ण या माहितीवर आपली नजर असेल तर आपण आज येतच थांब